आज आपण माझ्या मोठ्याच्या स्पेशल अशी भरल्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. काळा मसाला घालून केलेली ही भाजी आहे आणि ही शेतातून ताजी ताजी वांगे तोडून आणली व त्याची चुलीवर केलेली भाजीची रेसिपी आहे. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही भाजी चवीला अप्रतिम होते, एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. सर्वप्रथम आम्ही वांगी ही शेतातून तोडून आणली. ताजी ताजी वांगी आहे, त्याची ही आम्ही भाजी चुलीवरती बनवलेली आहे. वांगी ही स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. चुलीवरची भाजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. आम्ही गावाकडे गेलो होतो तेव्हा ही रेसिपी बनवली आहे, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. भरली वांगीसाठी जसे आपण वांगी कट करतो त्या पद्धतीने ही कापून घेतलेली आहेत. यामधलं जे सारण असते ते अगोदर बनवून घेऊ. हे थोडं जाडसर असं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. यामध्ये खोबऱ्याचं कूट पण घालत आहोत. खोबरं हे काळं होईपर्यंत भाजून घेतलं आणि त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मसाले मिक्स करू. सर्वात अगोदर लाल तिखट, गरम मसाला, हळद, काळा मसाला आहे. हा काळा मसाला घरी बनवलेला आहे, याचा व्हिडिओ मी अगोदर पण शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती. त्याचबरोबर कराळं आणि तिळाचं कूट आहे. मीठ चवीनुसार थोडीशी मी यामध्ये लसणाची पात घातलेली आहे आणि पाणी आवश्यकतेनुसार. एकजीव करून घ्यायचं आहे, हाताने असं मिक्स करून घेत आहे. आपलं हे सारण तयार आहे. आता हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं. या पद्धतीने सर्व वांग्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. थोडंसं जे उरलेलं आहे ते भाजीमध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण भाजीमध्ये मिक्स करू शकता, आम्ही वांग्याच्याच भाजीमध्ये मिक्स करणार आहोत. याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे, ही स्वच्छ धुवून घेतली. ही भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता चुलीवरतीही आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे तेल आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरं टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा आहे. कांदा हा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. त्याचबरोबर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे. थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहेत. तुम्ही गॅसवरती पण बनवू शकता, पण आम्ही ही चुलीवरती बनवलेली आहे गावाकडे. आपलं आधीचं सारण आहे जे उरलं होतं ते याच भाजीमध्ये मिक्स करत आहोत, त्यामुळे या भाजीचा रस्सा छान होतो. भरलेली वांगी आहे ती यामध्ये मिक्स करणार आहोत. तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. चम्मचने असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वांग्यांना किती छान कलर आलेला आहे तो. यामध्ये थोडंसं आणखीन शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट घालत आहोत. परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. ही थोडीशी रस्सा अशी आम्ही भाजी बनवत आहोत, तुम्ही अशी पण बनवू शकता. कोथिंबीर घालायची आणि पाणी आवश्यकतेनुसार. अगोदरच्या प्लेटमध्ये जे आपण सारण बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून यामध्ये घालत आहोत, कारण त्यामध्ये खूप सारा मसाला वगैरे आहे. त्यामुळे यामध्ये 1 ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे. आता हे वांगी शिजूपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत, सॉफ्ट होईपर्यंत. मध्यम आचेवरती ही वांगी शिजून घेणार आहोत. यामध्ये थोडासा गरम मसाला घालत आहोत आणि काळा मसाला, त्याचबरोबर कराळ आणि तिळाचं कूट पण आहे. याच्यावरती प्लेट झाकून 10 ते 15 मिनिट मीडियम आचेवरती हे आपण शिजून घेणार आहोत. याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपली ही भाजी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागती चवीला. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 10 मिनिटानंतर बघू शकता ही भाजी किती छान झालेली आहे ती. हिला तवंग पण खूप छान आलेला आहे आणि रंग पण छान आला आहे. चवीला पण खूप छान झाली होती. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.